रवीच गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। संसाराचा रथ यशस्वीपणे हाकणाऱ्या महिलांच्या हाती कारचं स्टिअरिंग येऊनही जमाना झाला। महिलांच्या ड्रायव्हिंग स्किल्स बद्दल केले जाणारे बाष्पळ विनोद दुर्लक्षित केले तर अनेक जणी नियमितपणे उत्तम कार चालवत असल्याचं सगळ्यांनीच पाहिलं आहे। अशातच पुण्यातील एक महिला बस चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तुम्ही म्हणाल यात नवल ते काय, तर नवल आहे या माऊलीने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं। महिलांचा ग्रुप पर्यटन करत असताना बस चालकाला अचानक फीट आली। अशा वेळी योगिता सातव यांनी धीराने बसचे स्टिअरिंग हाती घेतले आणि अनियंत्रित होऊ शकणारी बस तर ताब्यात घेतलीच, शिवाय बस चालकालाही रुग्णालयात दाखल केले। 40 वर्षीय चालकाला ड्रायव्हिंग करताना चक्कर आल्यानंतर बसमधील महिलेनेच स्टिअरिंग व्हील हातात घेत बस चालवली आणि चालकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं। जवळपास 10 किलोमीटर पर्यंतचा प्रवास त्यांनी केला। वाघोरी येथील योगिता सातव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे चालकासह प्रवासी महिलांचेही प्राण वाचले। या प्रसंगात पर्यटनासाठी असणाऱ्या योगिता सातव यांनी क्षणाचाही विलंब न करता बसचे स्टिअरिंग स्वतःच्या हातात घेतले। योगिता यांना कार चालवण्याचा अनुभव होता, मात्र बसचे स्टिअरिंग हाती घेण्याची वेळ कधी आलीच नव्हती। मात्र कठीण प्रसंगात त्यांनी धाडस दाखवण्याचा निर्णय घेतला। फीट आलेल्या चालकाला त्यांनी उपचारासाठी नेले आणि महिलांना वाहन चालवत इच्छित स्थळी पोहोचवले। त्यांचा बस चालवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। त्यांच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।